ठाण्यात महाविकास आघाडीचा सा जनप्रक्षोभ मोर्चा पोलीस आयुक्तालयाला टाळ ठोकण्याचा इशारा रोशनी शिंदे मारहाण प्रकरण तापलं ठाण्यात दिवसांपासून तापलंय शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय या मारहाणीत रोशनी शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत या उलट रोशनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी त्यांच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याच प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात आज भव्य मोर्चा काढला आहे उद्धव ठाकरे यांनी काल सपत्नीक रोशनी शिंदे यांची ठाण्यात जाऊन भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयाला भेट देत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट होऊ शकली नव्हती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली तसंच उद्धव ठाकरेंनी आक्रोश मोर्चाची घोषणा केली होती त्यानंतर आज ठाण्यात महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे